राजकीय विषय नाही, राजकीय चर्चा नाही। गणपती बाप्पाला दर्शन घ्यायला आलो, दर्शन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाला साकडं कालच घातलंय। चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्याला बळीराजावरचं संकट, महाराष्ट्रावर संकट दूर होऊ दे आणि कालपासून परवापासून पाऊस पडतोय पण चांगला, आणि नक्कीच गणपती बाप्पा हे विघ्न महाराष्ट्रावरचं, शेतकऱ्यावरचं आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवरचं दूर करीत, देशावरचं संकट दूर करीत। नक्कीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि बाकी तर सगळं ठीक आहे। काल पहाटेपर्यंत आपण दर्शन करत होता ठिकठिकाणी, काल 1.5 दिवसाचे जे गणपती होते त्यांच्या घराघरात गेला, किती गणपतींचं दर्शन घेतलं आपण? जेवढे आता जिकडे गेलो, म्हणजे ज्यांनी बोलवलं तिकडे गेलो, त्या मोदत बसलो असतो तर मग ते 10 दिवस आपण प्रत्येक 10 दिवस गणपती दर्शन होती। अनेक ठिकाणी मी जाईन, कार्यकर्ते आहेत, मंडळं आहेत, आपल्या मोदींच्या विरोधामध्ये बोलता बोलता देशाच्या विरोधात बोलायला लागलेत। आज चांद्रयान 3 आपण पाहिलं, अभिमान वाटला देशवासियांना, त्याच्यावर पण टीका केली। आपला जेव्हा वीर जवान शौर्य गाजवतात त्याचे पुरावे मागतायत, त्याचबरोबर परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी, म्हणजे मोदींची बदनामी म्हणजे आपल्या देशाची पर्यायाने बदनामी करतात, त्यांना परमेश्वराने चंद्रायाने समृद्धी द्यावी हेही साकडं घातलं। सर, देश की नई संसद में वुमन रिजर्वेशन बिल आने जा रहा है, आप क्या दोगे, क्या कहोगे, आपकी क्या भूमिका है? बिल्कुल, प्रधानमंत्री मोदी जी ने बहुत ही बड़ा ऐतिहासिक कदम उठाया है, ये इसके लिए वो हिम्मत लगती है और कई सालों से इसका प्रयास चल रहा था और महिलाएं भी हर क्षेत्र में आगे हैं, सभी क्षेत्र में पुरुषों के साथ कंधे से कंधा मिलाकर आगे बढ़ रही है और इसलिए उनका सम्मान करना ये भी हमारा कर्तव्य है। इसलिए ये मोदी साहब ने जो ऐतिहासिक निर्णय लिया है और एक अधिकृत तरीके से उनको भी रिप्रेजेंटेशन मिलेगा, ये बहुत बड़ी अचीवमेंट है और ये बहुत बड़ा ऐतिहासिक कदम उठाया। अरे ते विरोधक हिंदुत्व 2019 विसरले ना, सरकार स्थापन केलं त्याच वेळेस विसरले, त्याच वेळी बाळासाहेबांचे विचार विसरले। जाऊ दे, आता थोडे गणपतीमध्ये असं सगळं राजकारण, आता सगळ्यांनाच घरोघरी गणपतीच्या दर्शनाला जावं लागतंय। बिलकुल, सगळ्यांना मी कामाला लावलेलं आहे, सगळे कोकणात काही लोक चालले, सगळे चांगलं आहे। गणपती उत्सव मोठा साजरा झाला पाहिजे, त्यात आम्ही तर राजकारण आणत नाही, परंतु एक मात्र आहे की सगळ्यांना बांधावर, शेतावर, ते घरापर्यंत येऊन तेच म्हणजे घरातून फायदाच होईल लोकांचा याच्यामध्ये। राज ठाकरे के साथ कुछ राजनीतिक बात हुई, कुछ बाप्पा के दर्शन लिए? बिल्कुल कोई राजनीतिक बात नहीं, ये व्यक्तिगत हमारी मित्रता है और हमेशा हम एक दूसरे के त्यौहार में शामिल होते हैं और वो भी हमेशा इस महाराष्ट्र की जनता के बारे में अच्छा सोचते हैं। कई विषय में मेरे बराबर उन्होंने कभी लाए हैं और निश्चित रूप से आज की भेंट जो है ये केवल गणपति बाप्पा का दर्शन, इसमें कोई राजनीतिक चर्चा नहीं।